नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या सहाव्या मालिकेतील आजचा आपला बावन्नावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अभयपत्र म्हणजे नक्की काय आता अभयपत्र आणि कौलपत्र यातला जो फरक आहे तो आपण मागच्या भागामध्ये पाहिला थोडक्यामध्ये परत एकदा सांगतो की एखाद्या राज्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला जमीन लागवडीसाठी सरकार जो काही त्याच्याशी करार करत असे किंवा त्याला जे काही आवेदन देत असे स सोयी सवलती देत असे सूट देत असे त्याला कौलपत्र म्हणतात म्हणा शेतकरी कोण आहे राज्यामध्ये राहणारा शेतकरी राज्य सोडून गेलेलं नाही आहे याच्या उलट दहशतीने रयत परागंदा झाली तिची समजूत काढून तिला परत आणण्यासाठी जे पत्र रयतीला दिलं जात असे त्याला अभयपत्र असं म्हणत असत किंवा दुसऱ्या दुसऱ्या भागातले आपण ज्याला म्हणतो किंवा दुसऱ्या परमुलकातले शत्रू मुलकातले कसबी कारागीर व्यापारी त्याचबरोबर चांगली शेती करणारी कुळं मला माझ्या राज्यामध्ये हवी असतील माझ्या राज्याचा महसूल वाढवण्यासाठी किंवा अर्थचक्राला गती देण्यासाठी तर त्यासाठी शेती संरक्षण व्यापार एखादी जुनी शिक्षा जुन्या राजांनी दिलेली असेल किंवा जो राजा सध्या राज्य करतो त्यानंच दिलेली असेल त्याच्यासाठी काही दंड आकारलेला असेल तर तो, तो दंड माफ करणं शेतीला सवलती देणं संरक्षणाची हमी देणं की तुमची घरदारं कोणी लुटणार नाही बायका पोरांना कोणी इजा पोचवणार नाही व्यापाराला ना, वेगवेगळ्या वेग सवलती देणं असं दुसऱ्या राज्यातल्या कर्तबगार माणसांसाठी ज्या सवलती दिल्या जात असत शिक्षा माफ केली जात असत त्यांच्यावर करार केले जात असत संरक्षणाची हमी दिली जात असे त्याच्यासाठी शेतकरी त्यानंतर वेगवेगळे सैनिक किंवा व्यापारी वेगवेगळ्या कारणाने गुन्हे करून निघून गेलेले लोक ज्यांना आपण गुन्हेगार म्हणू शकतो काही ना काही दंड ठोठवला या सगळ्या लोकांना जे अभयपत्र दिलं जात असे राज्यामध्ये परत येऊन राहण्यासाठी की तुमच्या जीवितला किंवा आपण म्हणतो की जीविताला आणि वित्ताला वित्त म्हणजे पैसा या दोन्ही गोष्टींना कोणतीही इजा पोचवली जाणार नाही संरक्षण केलं जाईल असं आश्वासन सरकारकडून कर जे दिलं जात असे या लोकांना त्याला अभयपत्र असं म्हणतात उदाहरणच द्यायचं झालं ते अभयपत्र हा अशा प्रकारचा प्रकार असते की जी दाखवल्याने संकटामधून सुटका होतस रयत कुठल्याने कुठल्या संकटामध्ये अडकलेली आहे त्या संकटामधून सुटका करून घ्यायची असेल तर राजाचा अभय मिळाला तर सुटका असेल हो म्हणजे कोणी कर्जाच्या ओझ्यामध्ये दबलेला आहे तर राजाने अभय दिलं की तुम्हाला कर्जाचे हप्ते भरायची गरज नाही काळजी करायची गरज नाही संकटामधून सुटका झाली कोणी परमुलखामधून या राज्यामध्ये आश्रयासाठी पळून आलेला आहे पण चांगला कारागीर आहे राज्याला त्याचा उपयोग आहे तर त्याला अभय दिला की ठीक आहे या राज्यामध्ये तुमच्या जीवतेला काही हानी नाही तुम्ही काम करू शकतं अशा पद्धतीच्या संकटामधून सुटका करण्यासाठी जे पत्र दिलं जात असे त्याला पण अभयपत्र असं मानत असत माता ही र रयत जी असे ती रयत परागंदा का होत असे की का रयत दहशतीने राज्य सोडून जात असे आणि तिला परत आणायला अभयपत्र दिलं जाऊ जा अभयपत्र द्यावं लागत असे त्याची थोडीशी चिकित्सा करूयात आपण या भागामध्ये त्याचबरोबर अभयपत्र आणि अभय या शब्दाचे वेगळे वेगळे आठ अर्थ आहेत ते अर्थ पण आपण समजून घेऊयात कारण जोपर्यंत आपण हे अर्थ समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला या विषयाची माहिती होणार नाही किंवा या विषयाचा आपल्याला खोलामध्ये जाऊन अर्थ कळणार नाही चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल सर्वात आधी रयत परागंधा का होत असे ते आपण पाहूयात रेत परागंदा होत असे त्याचं कारण वतनदार असत ते आपापसामध्ये आप भांडणं करत असत जुलूम करत असत मनाला येईल शेतसरा रेतीवर लादत असत नाही भरला तर छळ करत असत बायका मुलांच्या इज्जतीला धोका पोचवत असत हो या कारणाने रेत पळून जात जातच दुसरी गोष्ट की एखादी जहागीर असे म्हणजे आता समजा पुण्यातली जहागीर आहे शहाजीराजांची जहागीर जी पुण्याची आहे ती निजामशाही आणि आदिलशाहीच्या सरहद्दीवर बसलेली जहागीर आहे सारखी युद्ध होत असत निजामशाही आणि आदिलशाहीमध्ये त्यामुळे दोन्ही बाजूचं सैन्य येत असं आणि पुण्याला बेचेराग करून जात असं त्यामुळे तिथं राहणं म्हणजे स्वतःच्या जीवावर संकट ओढून घेण्यासारखं झालं होतं त्यामुळे आपण रयत तिथून पळून जात असे की कोण वाचवायला येईल मला तेव्हा कधी इकडचा माणूस म्हणतो मन आमचा भूभाग आहे कधी तिकडचा माणूस म्हणतो आमचा भूभाग आहे कधी मग तो म्हणतो शत्रू तुम्ही शत्रू आहात कधी हा म्हणतो तुम्ही शत्रू आहात आमचा तर काहीच संबंध नाही कोणाशा आम्ही आहे तिथं जाऊ तुम्ही वाटणी करताय वर्षावरांनी मधल्यामध्ये आम्हाला आमचे यातना देत आहे आम्हाला आणि भागाची मसनवट करताय अशा पद्धतीचा तो प्रकार होता त्यामुळं रयत परागंदा होत असे गावं ओस परत असत आणि नंतर लांडगे फिरायला लागत असत वारून तिथं अशा पद्धतीने जीवाच्या दहशतीने रयत परागंदा होत असे की इथं राहून काही खैर नाही आपली जीव जाणार आहे आणि तो भाग ओसाड होत असे अशा वेळेला परत एखादा नवीन राजा आला त्याला तिथे स्थिरता आणायची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बंगलोरासून पर पर परत आले बेंगलोरवरून परत आल्यानंतर त्यांनी काय केलं पुण्याच्या प्रांतामध्ये परत स्वराज्याची सुरुवात केली नवीन राज्य वसवायला सुरुवात केली पण रयत कुठं होती तिथं तिथे तर लांडगे फिरत होते अक्षरशः मग ते लांडगे एवढ्या मोठ्या प्रमाणात फिरत होते की ते लांडगे मारण्यासाठी बक्षीस ठेवावं लागलं की जो कोणी लांडग्याची शेपून आणून देईल मारलेलं त्याला काही इनाम दिलं जाईल अशा पद्धतीनं ती लांडग्यांची दहशत आधी कमी करावी लागली मग राजा तुम्हाला आबय देईल इथून पुढे लुटालूट होणार नाही परचक्र येणार नाही कोणी तुमचं घरदार जाळणार नाही मी जबाबदारी घेतो मी तुमचं संरक्षण करतो तुम्हाला शेतसाऱ्यामध्ये माफी देतो तुम्हाला बी बियाणं देतो मोफतमध्ये तुमच्याकडे अवजारं नसतील शेतीची तर नांगर वगैरे बाकीच्या अवजारं बैल असतील ती तुम्हाला फ्रीमध्ये दे देतो तुम्ही नंतर मसुलातून ती जे काही शेतसारा भराल त्यातून थोडी थोडी परत करा ती पण पहिली दोन वर्ष तीन वर्ष शेतसारा भरू नका कमवा खा तुम्ही व्यवस्थित व्हा तुमची आर्थिक स्थिती सुधारू देत मग नंतर दोन तीन वर्षानंतर हे बैल आणि नांगराचे पैसे थोडे थोडे शेतसाऱ्यातून तुम्ही द्या हे अशा पद्धतीचं जनतेला अभयी देऊन त्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांना परत आणवावं लागलं परत घाबाव बसवावी लागली परत व्यापार उद्यम चालू करावा लागला पेटा बसवाव्या लागल्या आणि शून्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत स्वराज्य निर्माण करायचं काम चालू केलं शून्यातून म्हणण्यापेक्षा राखीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि ते जनतेला अशा प्रकारे अभयधून केलं होतं की जनतेच्या जीविताची खात्री दिली जनतेच्या वित्ताची खात्री दिली जनतेला आधार दिला जनतेला पैसा दिला आगाऊ जनतेला साधनं दिली शेती करण्यासाठी आणि जनतेला प्रेम पण दिलं हे जे अभय दिलं शि शिवाजी महाराजांनी त्याच्यासाठी जी करार केली जनतेबरोबर पळून गेलेली जनता परत यावी म्हणून तिला अभयपत्र असं म्हणतात ही झाली परागंदा झालेल्या रहितेची गोष्ट आता वेगले वेगले जा जा हे अभय या शब्दाचे वेगळेवेगळे जे अर्थ आहेत ज्याच्यामुळं अभयपत्र हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं होतं ते आठ अर्थ आपण समजून घेऊयात पहिला जो अभय या पत्राचा अर्थ अभय या शब्दाचा अर्थ असा आहे की कि सुरक्षितपणाची किंवा निर्भयतेची खात्री म्हणजे माझ्या राज्यातून परागंदा झालेल्या किंवा पळून गेलेल्या रहितेला तिच्या जीविताच्या आणि वित्ताची सुरक्षिततेची मी खात्री देतो लिहून देतो की मी राजा आहे माझ्या सही शिक्केनुसार लिहून देतो त्यानंतर निर्भयतेची खात्री देतो म्हणजे तुम्ही कोणालाही न घाबरता माझ्या राज्यामध्ये तुमच्या गावामध्ये घरादारामध्ये सुखाने राहू शकता तुमची शेतीवाडी तुम्ही करू शकता कोणी ती तुमच्याकडून विस्काऊन घ्यायला येणार नाही जाळायला येणार नाही नाश करायला येणार नाही निर्भयतेने तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता हे जे सरकार रयतेला पत्र लिहून देतं परागंदा आहे त्याला अभयपत्र असं म्हणतात दुसरा अर्थ अभय या शब्दाचा असा असतो की भीती नसणे किंवा सुरक्षितता असणे आता याच्यामध्ये पण फरक आहे भीती नसणे म्हणजे काय की माझ्या राज्यामध्ये तुम्ही राहायला आलात तर इथं तुम्हाला चोर दरोडेखोरांचा कुठलाही उपद्रव होणार नाही जंगली शॉपदांचा कुठलाही उपद्रव होणार नाही की तुम्ही शेती केली आणि गव्यांनी खाऊन टाकली किंवा तुम्ही शेती केली आणि पाखरांनी खाऊन टाकले हा प्रकार होणार नाही त्या तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल ती शेती राखण्यासाठी तुमची जी काही मालमत्ता असेल वित्त आहे ती सुरक्षितता त्याची राखण्यासाठी पण तुम्हाला आभय दिला जाईल कोणी तुमच्या घरी येऊन चोरी मारी दरोडेखोरी करणार नाही केले तर त्याच्या हातपाय कापण्यात येतील कोणी बळजबरी करायला लागला तर तुमच्या आया बहिणी जी काही आहेत त्यांच्यासाठी पण त्यांच्या आपण म्हणतो की इब्रतीची खात्री दिली जात असे की कोणी इब्रतीला हात लावणार नाही शे माझ्या कुठल्या सैनिकाने तो प्रकार केला तर त्याच्या हातपाय कापून टाकेल अशा पद्धतीचं म्हणजे जनतेच्या मनामध्ये जी जी भीती असेल ती भीती काढून टाकणे जनता जी गोष्ट सांगेल की मला या गोष्टीची भीती आहे त्या बाळगायचं कारण आहे ते, ते लगेच कलम ॲड करायचं अभयपत्रामध्ये एक कलम वाढवायचं काय काय भीती आहे जनते जनतेच्या मनामध्ये जनतेने सांगितली मला दहा प्रकारची भीती आहे ती सगळी कलम लिहायची या कुठल्याही प्रकारची तुम्हाला भीती बाळगायचं कारण नाही तुम्हाला अभय आहे तुम्ही येऊन शेती करायला सुरुवात करा तुम्ही गाव बसवायला सुरुवात करा नवीन वसाहती बसवा परीक जमिनीला लागवडीखाली आणा स्वतःचा उत्कर्ष करा एकदा तुमचा उत्कर्ष झाल्यानंतर मग वर्ष दोन वर्षांनी थोडा थोडा शेतसारा देऊन तुमचं कर्ज फेरून राज्याच्या पण उत्कर्षाला हातभार लावा अशा प्रकारे ते अभयपत्र दिलं जात असे अभय या शब्दाचाच अर्थ असा असे की कशालाही भिवू नको निर्भय राहा म्हणजे सरकार हे जे पत्र देत असे जनतेला त्याच्यामध्ये एक वाक्य असे खाली अभयपत्रामध्ये नेहमी वाक्य असते की कशालाही भिवू नको निर्भय राहा सरकार तुझ्या पाठीशी आहे तिसरा जो अभय पत्राचा अर्थ निघतो किंवा अभय शब्दाचा अर्थ निघतो तो म्हणजे एक अभय मुद्रा नावाचा प्रकार असे म्हणजे एखाद्या व्यक्तीला निर्भय राहण्यासाठी त्याला अभय मुद्रा दिली जात असे जसं अभय पत्र दिलं जात असे तशी अभय मुद्रा दिली जाते म्हणजे मुद्रा काय असेल की एखाद्या व्यक्तीला अभय दर्शवण्यासाठी देवतेची किंवा राजाची हस्तमुद्रा किंवा हात त्या ठिकाणी ठसा उमटवून दिला जात असे किंवा हाताचं चिन्ह त्या ठिकाणी दिलं जात असं आपण घरोघरी बघतो की आपल्याला काही काही देवतांचे टाक दिसतात चांदीचे त्याच्यामध्ये काही काही हाताचे पण टाक दिसतात तर सती शिळेवर जो म्हणजे जो शिळेवर जो आपल्याला हात दिसतो ज्या शिळा लावलेल्या असतात विरगळी तर ती सती शिळा आहे तो सतीचा हात आहे पण कागदपत्रावर जिथे हस्तमुद्रा उमटवलेली आहे म्हणजे राजाचा हात गुलालामध्ये किंवा लाल याच्यामध्ये भुचकळून तो कागदपत्रावर उमटवला जात असे हस्तमुद्रा दिली राजाची की राजाने शब्द दिला स्वतःचा की पाठिंबा दिला किंवा देवतेची मुद्रा दिली एखादी देवतेचा हात असेल तो हाताचं चिन्ह दिलं काढून त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काही करून त्या देवतेचं नाव लिहून देवतेचा कौल आहे तुम्हाला किंवा राजाचा कौल आहे अशा प्रकारची हस्तमुद्रा अभय म्हणून दिली जात असे किंवा पत्राच्या खाली उमटवली जात असे त्याच्याबद्दल वेगवेगळे वेग अभंग पण आपल्याला लिहिलेले आढळतात म्हणजे स्वकर्म आचारणारे अभय जे बळी सर्वात हाई तुझे ये ना अभ्यां करे अनावर माया ही ओसरे अशा पद्धतीचे पण आपल्याला अभंग आढळतात की अभय दिले अभय बळी सर्वांठाई म्हणजे सर्वांच्या ठाई अभय दिले स्वधर्म आचरणाचा अभय की तुम्ही तुमचा स्वधर्माचं आचरण करू शकता जो कुठला तुमचा धर्म आहे जी कुठली तुमची जात आहे जी काही तुमची श्रद्धा आहे जे काही तुमचे विचार आहेत तो तुमचा स्वधर्म आचरण करून तुम्ही राहू शकता तुम्हाला देवतेचा अभय आहे तुम्हाला राजाचा अभय आहे अशा प्रकारची ती हस्तमुद्रा संबंधित व्यक्तीला निर्भयता असल्याबद्दल दिली जात असे आणि ही निर्भयता असल्याबद्दल राजाने घोषणा केली त्याची द्वाही फिरवण्यासाठी एक डो डमरू असते ते डमरू ठराविक पद्धतीने वाजवलं जात असे मोठ्याने म्हणजे अशा प्रकारची अभय मुद्रा दिल्यानंतर ते डमरू वाजून गावामध्ये घोषणा केली जात असे की अशा अशा प्रकारचं अभय या गावाला मिळालेला आहे या व्यक्तीला मिळालेलं आहे कधी कधी डमरूबरोबर मोठमोठ्या दुदंबी पण वाजवल्या जात असतात अभय दिल्या याच्यासाठी की जनतेला खात्री व्हावी आपण बघतो की पोलीस काय करतात कधीकधी की एखाद्या अपराधाला फिरवतात गल्लीबोळामध्ये आणि मोठमोठ्याने घोषणा करतात की याला पकडलेला आहे याची मस्ती जिरवलेली आहे हा आता परत काही तुम्हाला करणार नाही घाबरायचं कारण नाही याला तुमच्यासमोरून फिरवतो हो हा तशाच प्रकारचा गोष्ट असे की अभय दिलं गावाला तर त्या गावामध्ये दुदंबी वाजून सांगितलं जात असे मोठमोठ्या मुट प्रकारे डमरू वाजून ठराविक पद्धतीने सांगितलं जात असं की दौंडी फिरून अभय आहे गावाला सगळ्या राजाची हस्तमुद्रा आहे गावाला घाबरण्याचं काही कारण नाही निर्भयपणे राहा निर्भयपणे तुमच्या स्वधर्माचं आचरण करा चौथा जो अर्थ आहे अभयपत्राचा तो अर्थ असा आहे की संरक्षणाच्या खात्रीबद्दल स्पष्टपणे आणि जाहीर रीतीने बोलणे म्हणजे निसंदिग्धपणे पाठिंबा देणे किंवा आश्वासन देणे संदिग्ध शब्द नाही कुठला किंवा तोंडी जुबानी नाही कुठली तोंडी बोलणं नाही काही सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत की संरक्षणाच्या खात्रीबद्दल स्पष्टपणे आणि जाहीर रीतीने बोलणे म्हणजे चार चौघांमध्ये गोतसभेमध्ये ग्रामसभेमध्ये मजलिसीमध्ये अजून कुठली सभा भरली असेल तिथे राजाने येऊन सर्व लोकांच्या समक्ष अभयीपत्र तर लिहून देईलच राजा त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु चार लोकांमध्ये येऊन बोलून विश्वास देणे की माझा शब्द आहे मी चार लोकांमध्ये आलो आहे तुमच्यामध्ये मी सांगतो आहे मी मागे नाही सरकत या गोष्टीबद्दल त्याला आपण अभय देणे असं म्हणत असत पाचवा अर्थ आहे तो म्हणजे सुरक्षिततापणाबद्दलचे वचन किंवा कौल वगैरे म्हणजे सुरक्षित एखाद्या व्यक्तीला सुरक्षितता वाटावी किंवा सर्व गावाला जनतेला सुरक्षितता वाटावी याच्यासाठी राजा जे काही वचन देत असे शपथपूर्वक वचन ज्याला आपण म्हणतो त्या शपथपूर्वक वचनाला पण अभयपत्र म्हणत असत किंवा राजा काय करत असे की देवाला कौल लावत असे आणि देवाचा कौल घेऊन शपथ घेऊन जनतेला आश्वासन देत असे की देवाला मी कौल लावलेला आहे देवाने कौल दिलेला आहे देवाच्या कौलाप्रमाणे मी देवाच्या कौलाला जागून देवाच्या वचनाला जागून तुमचं संरक्षण करेल अशा पद्धतीने जे अभयपत्र दिलं जात असे त्याला पण वचन किंवा कौल प्रकारचं अभयपत्र असं म्हणत असत सहावा जो प्रकार आहे तो सहावा प्रकार म्हणजे एखादं दान किंवा सुरक्षिततेबद्दलची देण्यात येणारी खात्री घेतली जाणारी हमी किंवा वचन म्हणजे एखादी गोष्ट मी तुम्हाला दान करेन किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कमी पडली तर मी देईल तुम्हाला आडे ला गरज लागली तर मी तुम्हाला उचलून पैसे देईल ज्याला वराता म्हणतात किंवा डिमांड ड्राफ्ट म्हणतात हे राजा वचन देत असे की तुम्ही या तुम्ही शेतीला सुरुवात करा तुम्ही नवीन गाव बसवायला सुरुवात करा बारीक जमिनी लागवडीखाली आणा पण हे करणं एवढं सोपं काम नाही हे त्या काळी सगळ्यांना माहीत असतं त्यामुळे जर कोणाला अडचण आली ते काम करायला तर जिथं जिथं म्हणून तुम्हाला काय अडचण येईल ती अडचणीचं निराकरण करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे अशी जी काही खात्री किंवा हमी किंवा वचन सरकारकडून जनतेला दिलं जात असे या अडचणींचं निराकरण करण्यासाठी एखादं का कार्य करताना त्याला पण अभयपत्र असं म्हणत असत सातवा जो अर्थ आहे तो सातवा अर्थ म्हणजे अभयदानपत्र अभयदान म्हणजे काय की मी म्हणतो की मी एखाद्या माणसाला जीवदान दिलं म्हणजे मी त्याचा जीव वाचवला त्याचा जीव वाचवण्याची मी हमी घेतली की आता मी त्याच्या जीवाला अपाय करणार नाही तसं अभयदानपत्र म्हणजे मी जनतेला माझा राजा म्हणून माझ्या राजपत्राच्या सहीने माझ्या हुकमाने माझ्या सही शिक्क्याने जी काही माझी सनद असेल ती सनद मी जनतेला देतोय मी अधिकार देतोय मी जनतेला कौल देतोय माझ्या सही शिक्क्यानिशी देतोय माझ्या नावानिशी देतोय माझ्या इब्रतीनिशी देतोय त्या सुरक्षिततेचं राजाने दिलेलं सरकारी राजपत्र त्याला अभयदानपत्र म्हणत असत की कोणीतरी मंत्र्याने लिहून दिलं उदाहरणार्थ दादोजी कोंडदेवांनी अभयपत्र दिलं तरी दादूजी कोंडदेवांचं वैयक्तिक अभयपत्र झालं दादोजी कोंडेव पण समजा महसूलमंत्री झाले म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या पत्राला पण किंमत आहेस नाही असं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या सई शिक्क्याचं पत्र दिलं तर त्याचा अर्थ काय होतो छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार आहेत प्रसंगी राजा परागंदा झालेल्या प्रजेला परत आणण्यासाठी स्वतः पण जामीनदार राहत असे स्वतःच्या जामिनावर स्वतःच्या जबाबदारीवर लोकांना परत घेऊन येत असे आणि त्यांना राजपत्र देत असे की मी राजा जबाबदारी व्यक्तीशिवाय तुम्हाला अजून दुसरा कोणी जबाबदार नाही भय बाळगू नका कुठली कुठल्याही तुम्हाला समस्या आली तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता तुम्ही राजाशी संपर्क साधू शकता त्या काळामध्ये राजाशी संपर्क साधणं ही महामुश्किल गोष्ट असे राजा जनतेला सहसा दिसतच नसे जनता इकडे तिकडेच फिरत असे वाऱ्यावर मग स्वतः राजा कौल देतोय की स्वतः राजा नावाने राजपत्र सही शिक्का मारून तुम्हाला देतोय मग जनतेला त्याचा मोठाच विश्वास वाटत असे की मी स राजाशी बोलू शकतो शिवछत्रपतींनी जी सुरुवातीच्या काळामध्ये मा विश्वासू माणसं गोळा केली ती अशीच गोळा केली त्यांनी स्वतः कौल दिलं स्वतः जबाबदारी घेतली सगळ्या गोष्टींची स्वतः शपथ घेतली त्यांनी म्हणजे स्वराज्याची शपथ पण शिवछत्रपतींनी मावळ्यांना दिली नाही त्यांनी आधी घेतली शपथ मी शपथ घेतो माझ्याबरोबर पण तुम्ही घेत असाल तर घ्या की आपण स्वराज्याच्या कामाला सुरुवात करतो हे शिवछत्रपतींचं धोरण होतं असं राजपत्र देऊन जे अभय दिलं जात असे त्याला पत्र असं म्हणत असत आठवा जो प्रकार आहे तो आठवा पत्र म्हणजे वतनदारांच्या दहशतीने किंवा जुन्या राजाच्या दहशतीने कोणी असेल तर पजा परागंदा झाली असेल किंवा दुष्काळाने रयत परागंदा झालेली असेल तर तिला आश्वासन देण्यासाठी जी दवंडी पिटली जात असेल त्यानंतर एक जाहीरनामा काढला जायचा असे जो जाहीर सर्व गावामध्ये वाचून दाखवला जात असे गावोगाव जाऊन तो जाहीरनामा वाचून दाखवला जात असे की राजाने तुम्हाला अभय दिलेले आहे राजाने तुम्ही कौल दिलेलं आहे घाबरण्याची गरज नाही सर्वांनी परत यावं तसे आश्वासनाचं जे पत्र असे ते पत्र गावोगाव ओस पडलेल्या चावडीवर किंवा धर्मशाळा असत देवस्थान असत तिथे जाऊन चिकटवलं जात असं की राजाचा अभय आहे तुम्ही परत या आता घाबरू नका नवीन राजा आलेला आहे राजाचं तुम्हाला संरक्षण आहे राजाकडे येऊन तुम्ही तुमची अभयपत्र घेऊन जाणे कामाला सुरुवात करा अशा रीतीची जाहीर दवंडी जी पिटली जात असे त्या दवंडीबरोबर जो जाहीरनामा ऐकवला जात असे तोंडी जी पत्रकं चिकटवली जात असत त्यांना पण अभयपत्र असं म्हणत असत ही झाली अभयपत्राची आत्तापर्यंत मला माहीत असलेली माहिती इथे आपण आज थांबूयात तर अभयपत्राचं हे जे आपण विश्लेषण केलं ते आपल्याला आवडलं असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल काही नवीन माहिती मिळाली असेल महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला वाटत असेल तर जरूर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जाईल याची काळजी घ्या या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या एकशे पाच वेगवेगळ्या वेग वेग कागदपत्रांची आपल्याला माहिती होऊ शकेल हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्या या संपूर्ण एकशे पाच भागांच्या मालिकेला प्रायोजित करणार आहे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मान्य राजेन साहेब त्यांचे देखील मनपूर्वक आभार उद्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कबूल कदबा म्हणजे काय आता कबूल कदबा काय प्रकार आहे तर कौलनामा आणि अभयपत्र या दोन गोष्टी आपण काय केल्या की सरकार रयतेला देते कौलनामा शेतकऱ्याला देत आहे अभयपत्र आहे ते सरकार परागंदा झालेल्या रयतेला देत आहे आता रयत सरकारला जे काय आश्वासन देते त्याला कबूल कदबा म्हणतात म्हणजे रयत आता सरकारला काहीतरी उलट्या बाजूने आश्वासन देते त्या कबूल कदबा नावाचा विषय काय आहे तो आपण समजून घेऊयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत इतिहासाचं असंच सा, तर्कशुद्ध व चिकित्स चिकित्सक विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमान तू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंबा